पावसाने डेंग्यू सदृश आजार डोकेवर काढित असते। अशात अनेकांना डेंग्यू आजार होण्याची भीती नाकारता येत नाही। मात्र डेंग्यू आजार तपासणीचे अनेक लॅबमध्ये याआधी मनमाणी पैसे आकारून लुबाडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाने आता 600 रुपयाचीच मर्यादा केली आहे। त्यामुळे आता प्रत्येक लॅब संचालकांनी डेंग्यू आजार तपासणीचे फक्त 600 रुपयेच घ्यावे लागणार आहे। कोणी अतिरिक्त जास्त पैशाची मागणी करीत असेल तर मनपा आरोग्य विभागासोबत संपर्क साधा, असे आवाहन मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी केले आहे। नमस्कार, मी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे सर्व अमरावतीकरांना आवाहन करतो की सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे आणि डेंग्यूच्या उपचारासाठी जी फीज आहे त्यासाठी शासनाकडून कॅपिंग आलेली आहे, तर जास्तीत जास्त डेंग्यूच्या तपासणीसाठी 600 रुपये आपल्याला आकारता येणार आहे। तशा सूचना सर्व लॅबोरेटरीजला आय एम ए द्वारे आणि पॅथॉलॉजी असोसिएशनद्वारे आणि DMLT असोसिएशनद्वारे देण्यात आलेल्या आहे। तरी यापेक्षा जास्त पैसे आकारण्यात येत असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाला तक्रार नोंदवावी, आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू।